नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहत झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत जीवन मार्गदर्शनमध्ये आज आपण पाहणार आहोत येणारं वर्ष आपल्याला कसं असणार आहे त्याचबरोबर आपण एखादा संकल्प केला तर तो, तो संकल्प नेमका टिकवायचा कसा आरंभशूर अनेक जण असतात संकल्प करतात मात्र काही दिवसातच हा संकल्प पूर्णत्वास जाण्याच्याऐवजी तो मध्येच विस्कटतो मोडतो तर हा संकल्प पूर्ण कशामुळे होईल त्यासाठी आपल्याला काय करायला हवं यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत ज्योतिषाचार्य श्री अनंत कुमार आपण त्यांचं स्वागत करूया आपलं खूप खूप स्वागत आम्ही याविषयी चर्चेला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी थोडक्यात ओळख अनंत कुमारांची आपण करून घेऊयात हे गेल्या सोळा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत देशभरातूनच नाही तर जगभरातून त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी नागरिक येत असतात आणि गेल्या सोळा वर्षांपासून त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्याचा फायदा नागरिकांना होत असल्यामुळे आता झी चोवीस तासच्या माध्यमातून हा विषय घेऊन ते आपल्यापर्यंत येत आहेत आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांच्या घाटकोपर आणि पुणे ऑफिसचा संपर्क क्रमांक आम्ही आपल्याला दाखवतोय या संपर्क क्रमांकावरती आधी फोन करा त्यांच्या भेटीची वेळ भेट निश्चित करा आणि अवश्य त्यांना भेटा आज आपल्याला जर त्यांना काही थेट प्रश्न विचारायचा असेल तर एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे आपल्या प्रश्नांची आम्ही आप प्रश्ना वाट बघतोय आणि चर्चेला सुरुवात करतोय आनंद कुमारजी आज नववर्षाचा पहिला दिवस आहे अनेकांच्या मनामध्ये असतात या नव्या स्वप्नांसह नव्या वर्षाला सामोरं जाण्यासाठी सगळे सज्ज झालेले असतात तर सुरुवातीला आम्हाला सांगाल की साधारण कोणत्या राशींना हे वर्ष शुभ आहे आणि कोणी या कुठल्या राशींनी या वर्षाकडे कसं पाहिलं पाहिजे भूषणजी सर्वप्रथम आपल्या नववर्ष शुभेच्छा आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना नववर्ष आनंदाचं सुखाचं भरभरट जाऊ अनेक लोक विषय म्हणण्याचे संकल्प करतात पण संकल्प मोडतात त्याच्याविषयी मार्गदर्शन करेल या चालू वर्षामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार सतराला शनी राशांतर करतोय वृच्छिकातून धनु राशीत जाईल त्यावेळेला वृश्चिक धनु आणि मकर राशीला साडेसातीची जो फेर आहे तो आहे तर कर्क राशीला पनवती ज्याला ढैया म्हणतात तो सव्वीस तारखेनंतर सव्वीस जानेवारीनंतर नक्कीच असेल पण शनी किंवा साडी याला घाबरून जाण्याचं काहीच गरज नाही शनीने माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत कोणाचं काहीच नुकसान केलं नाही किंबहून आपल्या एक दिशा किंवा आपले आपली पत आपली ती जागा दाखवण्यासाठी शनी प्रबळ असतो तुमच्या आयुष्यात तुमच्या उच्चेवर पोहोचण्यासाठी शनी तुम्हाला नक्कीच चांगली जागा दाखवेल त्याचं फार चिंतन किंवा टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही मेष राशीच्या भाग्यस्थानातून आज गुरुचं भ्रमण असणार आहे त्यामुळं यांच्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी भाग्यकार घटना घडण्याचे योग यांच्या पत्रिकेत दाखवतात वृषभेच्या लाभस्थानातून गुरु भ्रमण चालणार आहे त्यामुळं अशा लोकांना अचानक लाभाचे संकेत वरच्या वर्षभरात काहीतरी मिळतील तर मिथून या बाबतीत सांगेल तर यांनी शिक्षणाबाबतीत जी शिक्षण घेणारी मंडळी आहेत किंवा वयाच्या पाच वर्षापासून वयाच्या तीस वर्षांपर्यंत जी मंडळी आहेत यांच्या आयुष्यात चांगली भाग्यकारक घटना किंवा यांच्या असणाऱ्या मागच्या वर्षापेक्षा येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नक्कीच त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असण्याची योग पत्रिकेत दाखवतात चालू प्रश्नकुंडलीमध्ये दाखवतात आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की आपण संकल्पपूर्तीसाठी पण जाऊ जायचं म्हटलं तर तीन गोष्टी लागतात आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही विषयाचा संकल्प जर केला असेल तर तुम्हाला त्यातला तुमचा आत्मविश्वास तुमच्या मनाची बेचेन थांबणं गरजेचं आहे आणि तुमची क्षौरता ख्षय। निर्णय क्षमता राहणं तेवढंच गरजेचं आहे मग ज्योतिषशास्त्रामध्ये तीन ग्रह यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानलं जातात ज्याचा रवी चांगला आहे ज्याच्या पत्रिकेमध्ये नावाचा ग्रह चांगला आहे आणि विशेष म्हणजे ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ नावाचा ग्रह चांगला आहे तर अशा लोकांची संकल्प पूर्ती होते ज्याच्या पत्रिकेत रवी कमजोर असेल मृत असेल व अशुभ असेल तर अशा लोकांना त्या संकल्पामध्ये बाधा येते या संकल्पपूर्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपला आत्मविश्वास चांगला ठेवण्यासाठी किंवा संकल्पपूर्ती जाण्यासाठी त्यांनी सूर्याची आराधना करावी सूर्याचं सवन पठन करावं सूर्याला अर्घ द्यावे शक्य असल्यास त्यांनी दररोज सूर्याचा नमस्कार करावा आणि सूर्यदर्शन घ्यावं अशा वेळेला त्यांच्यातल्या भावना त्या जागृत होतात आहे तसंच व चंद्रही त्यासाठी मनाचा कारक मनाची वेचन थावणं चंद्रही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि चंद्र ज्याच्या पत्रिकेतला चांगला आहे किंवा ज्यांचा चंद्र मनाचे ठाम निर्णय आहेत मनाची एकाग्रता आहे अशा लोकांचे ही नक्कीच संकल्पपूर्ती होते त्यासाठी सगळ्यात महत्वाचं यांनी गाईला गायीची सेवा करावी आपले साबुदाना hmm. यांनी सफेद साबुदाना यांनी hmm. प्रत्येक पौर्णिमेला दान करावा यातून यांना चांगली शुभफल मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं यांचं मंगळ चांगलं राहणे शौर्य चांगलं राहण्यासाठी यांनी कुत्र्याची सेवा जर येतील लोक आणि मसरू डाळ जर दान करतात त्यांना वर्षभरातल्या दिवसांमध्ये है। संकल्प होण्यासाठी मदत चांगली होऊ शकते जसं म्हणलात की रविचंद्र आणि मंगळ या ग्रहांवरती आपला संकल्प पूर्ण होईल की नाही अवलंबून असतं अर्थात प्रत्येकाच्या पत्रिकेवरती ते अवलंबून की कोणाच्या पत्रिकेमध्ये कुठल्या स्थानात हे सगळे ग्रह आहेत किंवा ते किती त्यांच्या लाभस्थानात आहेत पण सर्वसामान्यांनी सुद्धा जर हे उपाय केले किंवा या तीन ह्याच्यावरतीच खरं तर संकल्पपूर्तीचा संकल विषय येतो त्यांनी चंद्राचं सांगितल्याप्रमाणे रवीचं स्तवन करावा सूर्याला अर्घ द्यावं माणिक नावाचं शक्य रत्न धारण करावा चंद्रासाठी त्यांनी साबुदाना जर ते दान करता येत आहे पौर्णिमे दिवशी तर त्यांची संकल्पपूर्ती होते आणि लाल मसूर डाळ हे त्यांनी मंगळवाराच्या दिवशी दान करतायत तर त्यांची संकल्पपूर्ती होण्यासाठी नक्कीच मदत होते आणि एवढं जरी महिन्यातून एकदा जर करतात तर मला माहिती पुढच्या महिन्यात चार महिन्यात त्यांची संकल्पपूर्ती निश्चित होऊन जाईल आपल्याला पहिला फोन येतोय आपण प्रश्न जाणून घेऊया दिलीप जाधव आपल्याला चंद्रपूर प्रश्न विचारतायत दिलीप आपला प्रश्न विचारा विचार दिलीप आपला प्रश्न विचारा हॅलो सर बोला सर आणि माझं नाव सर माझं नवीन वर्ष मध्ये कसं जाणार सर लाभ भेटणार का मी पास होणार का सर आपली जन्मवेळ आणि जन्मतारीख सांगितली तर बरं होईल तारीख सर माझं सहा सहा एकोणीसशे शहाण्णव सर एकोणीसशे शहाण्णव आणि जन्मवेळ काय आपली जन्म वेळ सर अर्ध माहित नाही सर नाही कोणते भविष्य पाहण्यासाठी तुमच्या एखाद्या विषयांत पूर्ण जाण्यासाठी तुमची वेळ आणि जन्म वेळ निश्चित असणं गरजेचं आहे आणि जन्म तारीख असणं गरजेचं आहे तर जन्म तारीख वेळ आणि ठिकाण जर असेल तरच आपण कोणत्याही विषयांची उत्तरं देऊ शकतो अन्यथा क्षमाचावी अर्धवट ज्ञान देण्यात मला तर नाही नाहीये आणि अर्धवट ज्ञान तुम्ही घेऊ नये तुमची जन्म वेळ आणि तारीख हे निश्चित करा तरच तुम्हाला इथून मार्गदर्शन नक्कीच केलं जाईल खरंय आता हा जसा प्रश्न आला होता की अनेकांना जन्मवेळच माहित नसते पण जसं तुम्ही म्हणलात की अर्धवट ज्ञान घेऊ नका आणि तुम्ही अर्धवट ज्ञान द्यायला इच्छुक नाहीये ना अध्यात्म ना। विज्ञान आणि ज्योतिष याचा संगम करत तर तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असता असे काही अनुभव तुम्हाला आलेत का की कोणाला जन्मवेळेस माहित नाही कोणाला जन्मतारीख माहित नाही तरी पण आत्ता असतो की आपल्याला ज्योतिष जाणून घ्यायचं हो नाही याचा अनेक पर्याय त्याच्यामध्ये तर तुम्ही प्रश्न कुंडलच्या माध्यमातून विषय घेऊ शकता पण प्रश्न कुंडल तुमचा प्रश्न पाहिजे एखादी घटना म्हणजे घडणार आहे की नाही नाही तर का नाही घडणार तर का घडणार आहे याचं आपल्याला मार्गदर्शन घेता येतं मग नाडीशास्त्र हा एक शातलं शास्त्र आहे त्याच्या तुमच्या हाताच्या प्रिंटवरून घेतला जातो तो माझा विषय नाही आहे पण माझे दोन मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सलो, त्यांना सल्युशन देतो किंवा तुम्ही नाडीशास्त्रावर थमरून हो तुमचे जन्म तारीख एकदा कन्फर्म करा नंतर आमच्याकडे मार्गदर्शनाला लिहा तुम्हाला पुढचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच करू ज्यांचे जन्मतारीख वगैरे नाही आहे किंवा जन्म वेळही नाही आपली तारीखही माहित नाही जन्म वेळही माहित नाही अशा लोकांना नाडीशास्त्र या विषयाचा नक्कीच तुम्ही साह्य घ्या त्यातून तुमची जन्मतारीख वेळ नक्की निश्चित होते तुम्हाला काही एक प्रश्न विचार तुमचं आई नाव तुमचं धर्मपत्नी नाव किंवा मुलांची नावं तिथं तुम्हाला कळतात आणि तिचं नावं नाव तुम्हाला पटलीत तर तुमची ही पटते एवढं गृहत धराडीशात्रा सपोर्ट तुम्ही नक्कीच घ्या आणखीन एक प्रश्न पुण्याहून आपल्याला सुशांत प्रश्न विचारतात आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात सुशांत विचारा आपला प्रश्न नमस्ते सर माझं नाव सुशांत गायकवाड आहे तर माझं एक वैवाहिक समस्या आहे म्हणजे बायको म्हणजे घर सोडून जाते बोलत नाही तो मुलगा झालाय मला तर मुलासोबत तोंड दाखवत नाही त्याच्यामध्ये खूप भांडणं होत जातात आमच्या आता आमच्या लग्नाला जवळजवळ दीड वर्ष झाले आहेत सुशांत तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगाल हो माझी जन्मतारीख आहे चौदा नऊ एकोणीशे अठ्याऐंशी अठ्याऐंशी आणि जन्मवेळ आहे सकाळीशे नऊ सकाळी नऊ हा आणि मुलीची डेट सांगू का बायकोची सांगा तिची जन्मतारीख जन्म जन्म, जन्म सा शाकर सा, जन्म आहे वीस ऑक्टोबर ऑक्टोबर एकोणीशे नव्वद आणि जन्म जन्मवेळ पावणे सहा आहे सकाळी सकाळी पावणे सहा आणि तुमचं जन्म ठिकाण पुणे आहे तिचं नगर आहे बर ठीक आहे म्हणजे पुणे जिल्ह्यात ठीक आहे आपण उत्तर घेऊयात वैवाहिक समस्या आहे ना आणि चौदा नऊ त्यांची जन्म तारीख आहे सकाळी नऊ वाजता पुण्यातला जन्म आहे तर त्यांच्या पत्नीची जन्मतारीख वीस दहा एकोणीसशे नव्वद पहाटे पाच वाजून पंचाळीस मिनिटाचा जन्म नगर पुणे भूषण यांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनासाठी यांचं पंचम स्थान खराब आहे पत्रिकेत कर्मस्थानात असणारा शुक्र यांना धर्मपत्नीकडून होणारा त्रास याच्यामुळे होत असावा आणि कुटुंबात एवढं वाचतलं प्रेम नाहीये अपुलकी नाही तर यांच्या विषयात कन्या राशी त्यांनी आत्ता यांच्या एकत्र राहतात की नाही त्याची त्यांना आपल्याला कल्पना नाही आहे जर एकत्र राहत नसतील तर सव्वीस दहा दोन हजार सतरानंतर तुम्ही एकत्र राहण्यासाठी किंवा समंजसपणाने समिट घेण्यासाठी प्रयत्न करावात तुमचं यश वैवाहिक जीवन पुढं नक्कीच चांगलं असेल पण त्या अगोदर मात्र फार प्रयत्न करू नयेत तुमचा प्रश्न मला पूर्ण कळायला नाही पण जर वैवाहिक जीवनात तुम्ही वेगळे राहत असाल hmm. तर सव्वीस दहा नंतर सव्वीस दहा दोन हजार नंतर तुम्ही एकत्र राहण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही नक्कीच पुढे एकत्र याल खरं त्यांची वैवाहिक समस्या अशी होती की पत्नी त्यांच्या सोबत राहत नाही सारखी घर सोडून जाते हो सव्वीस दहा ते एक... सव्वीस दहा दोन हजार सतरा तुम्ही प्रयत्न करता तुम्ही वैवाहिक जीवन पुढे अखंड आयुष्यात तुम्ही पती पत्नी सोबत एकत्र राहाल उपाय काय करण्याची गरज नाही एकच उपाय करा की सव्वीस दहा दोन हजार सतरा नंतर तुम्ही प्रयत्न करावे अगोदर प्रयत्नच करून येतात खरंय आणि सुशांत जर तुम्हाला याविषयी आणखीन काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही जे घाटकोपर आणि पुण्यातल्या कार्यालयाचा संपर्क पत्ते किंवा संपर्क क्रमांक आम्ही दाखवतोय तिथे जरूर संपर्क करा भेटीची वेळ आधी निश्चित करा आणि ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार यांना भेटून आपल्या समस्येवरती आणखीन काही तोडगे आहेत का याविषयी मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता जसं आपण बघितलं या संकल्पपूर्तीसाठी तीन महत्वाचे ग्रह असतात आणि त्या ग्रहांचा जप केला किंवा के त्यांची स्तुती केली तर आपल्याला संकल्पपूर्ती करता येऊ शकते नवीन वर्षामध्ये जशा अनेकांना आशा असतात आकांक्षा असतात तशा भारत देशाकडनं सुद्धा अनेकांना आशा असतात अपेक्षा असतात तर भारतासाठी हे येणारं वर्ष किंवा दोन हजार सतरा हे नेमकं कसं असेल या वर्षामध्ये भारतामध्ये नेमकं काय काय अपेक्षित आहे चांगलं आणि वाईटसुद्धा भूषणजी अतिशय चांगला, चांगला प्रश्न विचारात आजच नववर्ष कालचा सा मोदी साहेबांच्या भाषणानंतर थोडं संतगती निर्माण झालेली आहे परंतु ही संथगती सव्वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत राहील सव्वीस जानेवारीनंतर शनिवार अशांतर करतो आहे धनुवर्ष जातो आहे त्यामुळं घोडा जे धनुर शिंबाल जर बघाल तर अर्धा मानव अर्धा घोडा अशी काही ते परिस्थिती असेल पण ही परिस्थिती पुढे जूनच्या तेवीस जूनपर्यंत ही परिस्थिती बऱ्यापोलांनी सुधारणे चान्सेस आहेत मात्र तेवीस जून ते सव्वीस दहा या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला असाधारण स्थिती आपल्याला राजकारणाची पाहायला मिळेल किंवा भारत देशावरती मंदीचं सावट त्या दरम्यान येण्याचे नव्वद टक्के चान्सेस मला संभवतात आर्थिक जी गणित आहे ती जुळवाजुळव करणं अनेकांना त्रासदायक जाईल परंतु सुरुवातीचा काळ मात्र चांगला जाणार आहे याच काळामध्ये सरते शेवटी नोव्हेंबर डिसेंबर दरम्यानमध्ये पुन्हा आपल्या भारत देशामध्ये तेजी, तेजी रज, ते आने आने भारत देशा आर्थिक तेजी येण्याचे चान्सेस दाखवतात मात्र जून ते असं ऑक्टोबर ह्या कालखंड आर्थिक नुकसानीना सामोरं जाण्याचे जास्त जास्त प्रमाण ह्याच्यामध्ये दाखवलं जात आहे मनाची बेचैनी होणं आणि अनेक गोष्टींना पर्याय देण्यासाठी प्रवृत्त होणं अशाच काही ते भारत देशाची परिस्थिती राहील आर्थिक इकॉनमेंट आर्थिक प्रगती होमध्ये ह्यांना फारच मोठं यश ह्या वर्षात काही दाखवत नाही आहे आणि फारच धोखादायक टेन्शनचं चिंतेचं वातावरण काही या वर्षात दाखवत नक्कीच नाही आहे आपल्याला आणखीन एक प्रश्न येतोय विठ्ठल मोरे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात आपण त्यांचा जा प्रश्न जाणून घेऊयात विठ्ठल आपला प्रश्न विचारा विठ्ठल आपल्याला प्रश्न विचारायचा आहे सर मला माझ्या करिअर बद्दल प्रश्न विचारायचा आहे दोन हजार सतरा साल माझ्या करिअर साठी कसं असेल पुन्हा पुन्हा विचारा आपला आवाज नीट येत नाहीये विठ्ठल आपला आवाज येत नाही आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारा हा सर हजार सतरा साल करिअर साठी कसं असेल दोन हजार सतरा करिअर साठी पण आपला जन्म तारीख आणि जन्म वेळ सांगाल काही कारणाचा आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये आपण ही चर्चा अशी सुरू ठेवूयात मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे घेणार आहोत एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आमचा टोल फ्री क्रमांक आहे आपल्याला जर काही आपल्या मनातले प्रश्न असतील शंका असतील आप तर आपण थेट ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार यांना विचारू शकता भेटूयात एका ब्रेकनंतर आपण पाहता जीवन मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करतायत राजेश श्री आनंद कुमार जर आपल्याला काही समस्या असतील आपले काही प्रश्न असतील तर एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे आपण थेट श्री आनंद कुमार यांना आपले प्रश्न विचारू शकता आपण सुरुवातीला तीन राशींचं दोन हजार सतरा नेमकं त्यांना कसं असेल बघितलं त्यापुढच्या राशींना दोन हजार सतरा कसं असेल भूषणजे दोन हजार सतरा कर कशासाठी पंचम स्थानातून चालणार शनीचं भ्रमण हे यांना शिक्षणाने अडचणी सव्वीस जानेवारीपर्यंत संभवतात जे शिक्षण घेणारे मंडळी आहेत मात्र त्यानंतरच्या कालखानात शिक्षणाधीने प्रगती होण्याचे चान्सेस बऱ्या बोलाने उत्तम आहेत तसे पुढे आता सिंह राशे सिंह राशीला सिंह राशीतून चालणार राहूचं भ्रमण त्यामुळे लोक थोडे चिंतेत राहण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे यांची फसवणूक होण्याचे चान्सेस या वर्षभरात आहेत त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणते व्यवहार करते वेळेला एक गोष्ट दोन वेळा तपासूनच तुम्ही पुढे जावं असंही सांगेल कन्या राशीमध्ये गुरुचं भ्रमण जून जुलैपर्यंत आर्थिक सुबत्ता देणं हे त्यांच्यासाठी नक्कीच व्यक्तिमत्व ह्याला गुरुचं भ्रमण आहे आणि पण शत्रुत्व आर्थिक काही गुंतवणूक करायची असेल किंवा एखादी वस्तूचं नवीन घ्यायची असेल तर तुम्हाला हा जून जुलैपर्यंत काळ नक्कीच चांगला आहे त्यामुळे तुम्ही अशा गुंतवणुकी करून तुम्हाला यश त्यात मिळू शकतं तुळराशी राशी कन्या राशी तुळ राशीमध्ये यांना मंगळ आणि शुक्र हा युती यांच्या पंचावन्न भ्रमण करेल तर अशा अशा वेळेला यांनी घरामध्ये वाद कल टाळावेत किंबहुना कोणत्याही कोर्ट कचेरी कामाचं असेल तर त्यासाठी सबमिट घालण्याचा प्रयत्न करावा या वर्षभरात किंबहुना मध्यस्थी करून कोर्ट कचेरी थांबावी असं मी भूषणजी नक्कीच सांगितलं इतर अशींच आपण बघूया दोन हजार सतरा वर्ष येतोय यवतमाळहून प्रीती गायकवाड आपल्याला प्रश्न विचारतात आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात प्रीती आपला प्रश्न विचारा सर माझं नाव प्रीती गायकवाड मी स्टुडंट आहे इलेवन क्लास मध्ये प्रीती आपला प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की माझं वर्ष कसं जाणार आहे न्यू इयर मधलं बरं तुमची जन्मतारीख जन्मवेळ सांगू शकाल माझी जन्मतारीख चौदा पाच दोन हजार चौदा पाच दोन हजार आणि जन्मवेळ वेळ वेळ जन्मवेळ वाजता वाजता यवतमाळच जन्म, जन्म, जन्म यवतमाळ वाडेगाव ठीक आपण उत्तर घेऊया तुम्हाला हे वर्ष शैक्षणिक दृष्ट्या त्यांना कसं जाईल असा त्यांचा प्रश्न आहे त्यांची चौदा पाच दोन हजार जन्मतारीख आहे आणि सकाळी सहा वाजता यवतमाळचा जन्म आहे मी आत्ता सांगितल्यामुळे काही जिम कन्या राशी उत्तराफालू नक्षत्र विष्टी नावाचं करण अशा आशयात जी पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये शुक्र शनी रवी तर गुरु आहे त्यामुळे यांनीच आत्ता ज्या वेळात प्रश्न विचारलेला आहे किंवा त्यांची लग्न कुंडली सांगते तर यांच्या पत्रिकेमध्ये फार चिंता करण्याची काही गरज वाटत नाही आहे कारण आपल्याला भाग्यातून अष्टमस्थानात शनीचं झालेलं भ्रमण हे आत्ता सव्वीस जानेवारीला भाग्यस्थानात येत आहे त्यामुळे पुढच्या काळात शैक्षणिकदृष्ट्या तुमचं वर्षभरातली नक्कीच उत्तर प्रगती संभवते परंतु नोव्हेंबर नंतर तुम्ही थोडं अभ्यासामध्ये कमी पडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे या वर्षाचं शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार सतराच्या मे महिन्यापर्यंत तुम्ही उत्तम पद्धतीने पास व्हाल पण पुढच्या वर्षाच्या वर्षामध्ये तुम्हाला अभ्यास जास्त मेहनत घ्यावी लागेल एवढं तुम्ही करावं आणि त्यातून पत्रिकेमध्ये दोन ग्रहदोष दाखवतात एक तर सगळ्यात महत्त्वाचं शनिया ग्रहासोबत रवी आला तर पिता पुत्राचं व कन्या आणि वडिलांचं मुलांचं जमत नाही त्यामुळे तुमच्या पत्रिकेत दोष संभवतोय तर वडिलां तुम्ही आज्ञेने ऐकावं आणि ते वडील सांगते तुमच्या भल्यासाठीच सांगतात हे गृहित धरावं कारण तो जो दोष वडिलां तुमचं जमत नसेल तर तुम्ही कुयोग नावाचं शांत निवारण करून घ्यावं सरस्वती कवच नावाचं रत्न कवच गळ्यासोबत धारण करावं तुमच्या अभ्यासातली प्रगती नक्कीच चांगली होईल आहे मला वाटतं प्रीतीच्या शंकेचं निरसन झालं असेल आपल्याला जर काही शंका असतील प्रश्न असतील तर एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आमचा टोल फ्री क्रमांक आहे आपण थेट ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार यांच्याशी बोलू शकता त्यांना प्रश्न विचारू शकता आणि या पलीकडे जाऊन जर आपल्याला आणखीन काही शंका असतील तर घाटकोपर आणि पुणे इथल्या कार्यालयाचे संपर्क क्रमांक आम्ही आपल्याला दाखवतोय तिथे त्या संपर्क क्रमांवर संपर्क करा आणि ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार यांच्या भेटीची वेळ निश्चित करून त्यांना अवश्य भेटा आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या ही चर्चा सुरू राहील एका ब्रेक नंतर आपण बघाय जीवन मार्गदर्शन ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला मार्गदर्शन करतायत हे वर्ष आपल्याला कसं असेल याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलंय मात्र तुमच्या काही शंका असतील तर एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आमच्या टोल फ्री क्रमांकावर आपण जरूर फोन करा आणि थेट आनंद कुमार यांच्याशी बोलू शकता आपल्याला पुढचा फोन येतोय नाशिकहून मंदाकिनी आपल्याला एक प्रश्न विचारतात आपण यांचा प्रश्न जाणून घेऊयात मंदाकिनी आपला प्रश्न विचाराल मुलाचा उद्योगाचा काही होत नाही कसला व्यवसाय करतो तुमचा मुलगा करत नाही अजून करायला गेलं काहीच होत बरं त्याची जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगू शकाल हो हो तेरा आठ ब्याऐंशी तेरा आठ जन्म जन्मतारीख आणि सकाळी सव्वा सात वाजता नाशिकचा सा जन्म आहे हो नाही धुळेचा बर ठीक आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिट जन्मवेळ आहे आणि धुळ्याचा जन्म आहे मंदाकिरी आपण उत्तर घेऊयात आनंद कुमार यांच्याकडनं जन्मतारीख आहे तेरा आठ एकोणीसशे ब्याऐंशी hmm. सकाळी सात वाजून पंधरा मिनिटं धुले यांची hmm. वृषवृषी कृतिक नावाचं नक्षत्र तैतील नावाचं करण यांच्या पत्रिकेत आहे मूळ पत्रिकेमध्ये लाभस्थानामध्ये राहू आहे तर पराक्रमस्थानामध्ये मंगळ सोबत गुरु ह्याला अंगारक नावाचं मांडला जातो तर धनस्थानामध्ये शनी अशा यांची पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये सोबत शुक्र व्यायाभावात तर सिंह लग्नाची पत्रिका आहे ऋषभ राशी स्नेहलग्नाची पत्रिका ही लोक व्यवसायातच करण्याच्या भानगडीत असतात नोकरी करण्यासाठीची मानसिकता तयार नसते आणि ह्या व्यक्तीने जोपर्यंत आपले पराक्रम कमी करत नाही किंवा एक सरळ साधा मनाने हा स्वतःला काही सरेंडर करत नाही तोपर्यंत व्यवसायात पुढे कधी जाणार नाही अशा माणसाने सरळ साधी नोकरीच करावी तरी नोकरी कोणत्या स्वरूपात करावी ट्रेडिंग कंपनीमध्ये किंबहुना ज्या फिरतीचा धंदा आहे अशा कंपनीमध्ये ह्यांनी है, नोकरीच करण्यासाठी योग्य असेल ह्यांना व्यवसायात फारस यश नाही आहे त्या नोकरीमध्ये यश लाभण्यासाठी अंगारक नावाचा योग शांत निवारण करावा आणि नीचभंग नावाचा योग शांत निवारण करतील तर यांच्या नोकरी व्यवसायातले यश गतींना भूषण चांगली मिळेल पत्रिकेत यांचे दोष निवारण केल्याशिवाय यांना नोकरी किंवा आर्थिक स्थिरता येणार नोकरी की व्यवसाय शब्द चुकीच असेल मात्र आर्थिक स्थिरता नक्कीच येणार नाही तैतली नावाचं कारण आहे तैतील नावाचं करणामुळे काय करतं जेवढ्या स्पीडने लोक पुढे जातात एखाद्या विषयामध्ये तेवढ्या स्पीडने परत येतात त्यांच्या जीवनात सातत्य राहण्यासाठी तैतलीकरण नावाचा दोष यांनी शांतनिवारण करावं आणि जर तैतील नावाचा दोष शांतनिवारण करतात अंगारक नावाचं शांतनिवारण करतात नीचभंग नावाचं शांतनिवारण करतात तर ही व्यक्ती आपल्या पायावर अर्थजन करण्यासाठी समर्थ असेल व्यवसायात शक्यतो यांनी पडूच नाहीये कारण गुरुबळ तेवढं नाही आहे ह्यांनी है, नोकरीच करावी तेही ट्रेडिंग कंपनी संबंधित जर नोकरी करतील तर, करती। तर यांना किंवा फिरत्या व्यवसाय फिरत्या व्यवसाय संबंधित त्या कंपनीमध्ये नोकरी करतील तर यांना नक्कीच त्यांना यश चांगले असेल मग कुरिअर वगैरे हो या कंपनीमध्ये त्यांनी नोकरी पत्करावी असं मी नक्कीच सांगेन खरं तर मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरानंतर या सगळ्या प्रेक्षकांचं निरसन झालं असेल शंकांचं पण अजूनही जर आपल्याला काही प्रश्न असतील तर घाटकोपर आणि पुणे इथल्या कार्यालयाचे संपर्क क्रमांक आम्ही आपल्याला दाखवतोय तिथे आधी संपर्क करा आणि आनंदकुमार यांच्या भेटीची वेळ निश्चित करून आपण जरूर त्यांना भेटा आणि आपल्या मनातल्या शंकांचं निरसन करून घ्या खरं तर हे वर्ष कसं असेल हे आपण बघितलं आणि आपला संकल्प कसा टिकावा हे सुद्धा आपण बघितलं या सगळ्याच्या अनुषंगाने काही अशा छोट्या टिप्स की ज्या सगळ्यांनीच या वर्षभरासाठी लक्षात ठेवाव्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की यांनी जर शक्य असेल तर शिवाची आराधना करावी शिवाची आराधना केल्यानंतर तुम्हाला मानसिक स्थिती मन कंट्रोलमध्ये आपलं मन बेचन जे असते ती आपल्या ताब्यात राहते आणि ज्याची मनाची बेचन थांबते तो आपलं स्वप्नपूर्ती किंवा संकल्पपूर्ती करण्यासाठी तो माणूस प्रबल असतो तर अशा लोकांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की माणिक नावाचं रत्न धारण करावा आणि शिवाची आराधना करावी सर्वांनी कराल अबालवृद्ध महिला पुरुष आणि सर्वांनी जर शिवाच्या आराधना करतात त्यांना आपल्या संकल्पसाठी सगळ्यात साथ महत्वाचा चांगला फायदा नक्कीच होऊन जाईल मला वाटतं ही टीप सगळ्यांसाठी अत्यंत उपयोगाची होती आनंद कुमार जी आपण इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक पूर्वक आभार जीवन मार्गदर्शन मध्ये आज इथेच थांबतोय पण बातम्यांसाठी पाहत राह झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल